कौन गा? आत्या। बोला बहना भाई, कशी काय आठवण काढली? नाही, सहजच केला फोन, म्हटलं रविवार आहे, जरा उशिराच केला, म्हटलं असशील घरात। हो, घरातच आहे, तांगड्या पसरून संपादकांचे थोर विचार वाचत पडलेलो आहे इकडे। काय दुसऱ्यांनी कसं चांगलं जगावं हे त्यांना बरोबर कळतं, मला वागता येत नाही तसं, पण तरी सुद्धा आपलं वास्तव विचारा। बोला काय म्हणताय? वहिनी काही बोलली नाहीये का तुला? नाही बोलली, तू सांग ना काय बोलणं झालं, काय झालं, काय झालं? नाही, मी फोन केला होता तिला, आमचं बोलणं झालं, मला वाटलं तुला बोलली असेल। नाही, मी हेच म्हणत होते की काय करायचं देवाच्या वाडीच्या जमिनीचं। अरे ते तुम्ही ठरवा ना, आपण ती जमीन देवस्थानला दान केली होती का नाही ती परत घेण्याचा आपल्याला काही अधिकार नाहीये। माझं म्हणणं सरळ, ते देवस्थानला दान करून टाका आणि विषय संपवून टाका, त्यातून तुम्हाला काही ठरवायचं झालं ठरवा। नाही पण सगळ्यांनी मिळून ठरवायला पाहिजे ना। अरे हो ना, मग ठरवा ना। त्या मंजुळाचं पण मत घ्यायचं का? घ्या की, बोला तिच्याशी, विचारा तिचं काय मत आहे, लक्षात घ्या। पण ती श्रीपादची मुलगी हे सिद्ध झालेलं नाहीये ना। हे बरं वहिनी, मी आणि मृणाल तिला भेटायला गेलो, मला मुलगी अतिशय साधी वाटली, आता थोडीशी गावंढळ आहे पण महादेव सुधारेल तिला हळूहळू। अरे पण ती महादेवला एवढा त्रास देतीये। कसला त्रास? अरे दादा असं काय करतोस, आयुष्यभर त्यांनी देवदेव केलं, पूजा पाठ केले, होम हवन केलं, अग्निहोत्र पाळायचं म्हणून वाडा कधी सोडला नाही, आता ही मुलगी त्या वाड्यात राहणार, त्याला त्रास नाही का होणार? पण ह्या सगळ्या गोष्टी करू नको असं सांगते का ती? अरे कोण कुठली तमाशातली मुलगी, काही सोहळं नाही, ओवळं नाही, संस्कार नाहीत, भाषा कसली आणी पाणी करते, कुठल्याच जमान्यात जगताय तुम्ही? अभिमान वगैरे सोडा आता, कसली आली सोहळी ओवळी? अरे शहरामध्ये आपण फिरतो ते आपल्या बाजूचा माणूस कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा पत्ता लागतो का तुम्हाला? येतं का तुम्हाला सोडता? सोहळी ओवळी सांग, अरे काळ बदलत चाललंय, बदला ना जरा। अरे बघ, संस्काराचं म्हणशील तर आपण जसे संस्कार करू तसे ते माणसावर होतात। आता शुद्ध भाषा बोलायला हवी हे सगळं ठीक असलं तरी शेवटी भाषेचा उपयोग काय, संवाद साधणं हाच आहे ना। मग ते आणी पाणी करून साधा नाही तर पाणी आणी करून साधा, पण साधा। नाही पटतंय मला, सगळं पटतंय, पण महादेव कर्मठ आहे आणि तो तसाच जगत आलाय, आपण का लादायचं त्याच्यावर हे सगळं? अरे कोण लादतंय, आपण को एक्झिस्टन्स बद्दल बोलतोय। महादेवला वागायचं तसं त्यांनी वागावं, तिला वागायचं तसं तिने वागावं, आहे काय नाही काय? म्हणजे तुला ती मुलगी वाड्याबाहेर जायला नकोय? अरे पण का जावं, तिने श्रीपादची मुलगी आहे ती, तिचा हक्क आहे वाड्यावर। अरे दादा माझा इश्यू हाच आहे, ते अजून सिद्ध झालेलं नाहीये, त्या आधीच तुम्ही तिला अनेक लिबर्टीज देताय। अरे ती श्रीपादची मुलगी नाहीये हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपली नाहीये, कळतंय का तुला? अरे ती श्रीपादची मुलगी आहे हे तिने सिद्ध करायचंय, त्या कामाला आपल्याला नाही लावायचंय तिने। जाऊन सांग ना तिला तस। हो सांगणारच आहे, मला हे पटलेलंच नाहीये, कोण सोम्या गोम्या येतो आणि 150 वर्ष जुन्या वाड्यावर आपला हक्क सांगतो, मी हे खपूनच घेणार नाही। वाडा पडायला आलाय तरी तुमचा अहंकार अजून का शुभाच आहे? तो राहणारच दादा, तो राहणारच। इंग्लंडला गेला होतास ना तेव्हा म्हणाला शेक्सपियरचं घर कसं जतन करून ठेवलंय, मारे कौतुकाने सांगितलंस ना। आपलं घर तुला जतन करावं नाही वाटत? हा सोळभोगपणा ना तो नाही आवडत आहे मला। तुला काहीच फरक पडत नाही रे, काहीच फरक पडत नाही, कारण तू त्या वाड्याची नातं कधीच तोडलेलं आहे। आता एक मुलगी आली, तुझ्या तमाशातली माणसं येतील, उद्या जुगारांनी इतरच गांजा पिणाऱ्यांनी अड्डे जमवले ना तरी तुला काहीही फरक पडणार नाही, कारण तुझी नारद त्या वाड्याशी कधी जोडलेली नाहीये ना। कळतंय का तुला मी काय म्हणते ते? तुला जर सगळं कळतंय ना तर तू कर ना सगळ्या गोष्टी, तुझं बरोबर आहे का? मी माझं नातं या वाडीशी पूर्वीच तोडलेलं आहे, ते तुम्ही लोकांनी या मृणालनी या नीलनी मला परत जोडायला लावलं। त्या महादेवनी माझ्या बायकोवर सोन्याचा गणपती चोरण्याचा आरोप केला, माझ्या बायकोने त्याला माफ केला, पण मी नाही विसरला आज बरं दत्ताजी, लाज लढून मागच्या महिन्यात त्या वाड्यावर गेलोय मी। मी असं म्हणत नाही की माझ्या मोठ्यापणाचा भाव करून माझं म्हणणं तुम्ही ऐकावं, अजिबात इच्छा नाही माझी। हे बघ, मी स्वतंत्रपणे जगत होतो, यापुढे मी जगत राहणार आहे। तुम्हाला होती ना सगळ्यांनी एकत्र येऊन नांदावं राहावं, आणि मी मूर्ख तुमच्या गोतावळ्यात अडकलो, यापुढे अडकणार नाही मी, कळलं? तू यावेळेस स्वतःला शहाणी समजतेस ना, तुला जे करायचं तू कर, त्या मुलगा वाड्याबाहेर काढ तिला मारून टाका, वाटेल ते करा, किंवा त्या जमीन तुम्हाला जे काय करायचं ते करा। मी या अग्निहोत्रीचं मला काहीही नकोय, नाव लावते तेवढं पुरेचं आहे, कळते का तुला? आणि ते जर तुम्हाला बदलून हवं असेल तर ऍफिडेव्हिट करून तेही बदलून टाके मी, जर तुम्हाला माझी लाज वाटत असेल तर। अरे दादा एक शब्द बोलू नकोस, ऐकण्याची इच्छा नाही माझी, तुम्हाला जे करायचं ते करा, आणि डोंट डिस्टर्ब इज द क्लिअर। Thank you.
काका इथे काय बसलेस? वीज लावणारी माणसं आली आहेत, त्यांचं काम चालू आहे. आली का ती माणसं? ग्रेट. काय डोंबलाचं ग्रेट? तूच त्यांना सांगितलंस ना हे सगळं काम झालं पाहिजे, वर त्यांना पैसे दिलेस, मग येणारच ते. त्यात ग्रेट काय आलंय? हो, पण तू लक्ष ठेव त्यांच्यावर. तुला हवे तसे पॉइंट्स लावून घे त्यांच्याकडून, कळलं? तुझ्या गरजेनुसार. अरे 20 वर्षांमध्ये मला विजेचीच गरज लागली नाही, तिथे पॉइंटची गरज काय लागणार बाबा? नको मला तुमची ती वीज. तुम्ही याल ना तेव्हा ती वीज वापरा, तुम्ही गेलात की मी आपले माझे ते कंदील बाहेर काढणार. काका नाहीतर काय, त्या दिवशी तुम्हाला म्हणाला आज पटलं रे बाबा, मला सगळं पटलं तुझं म्हणणं. माझा विरोध त्या क्षणी संपला. बरोबर आहे तुझं, तू बोललास ना मला. अरे तू मला फोन करून सांगतोस. अरे वाडा काय माझा एकट्याचा आहे का? सगळ्यांचा आहे. तेव्हा इथे या आणि प्रश्न सोडवा. मग तसा वाड्याचे ते हक्क सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे. दिले त्या क्षणी, दिले. सगळं पटलं मला. आता माझा कसलाही विरोध नाही, काही नाही, म्हणणंच नाही माझं काही. आनंदाने करा का करायचं? पण आम्ही गेल्यावर तू कंदील लावणार? अरे निळ्या, कसं वागायचं याचा तुम्हाला हक्क आहे की नाही? तुमच्या मनासारखं तुम्हाला वागता येतं की नाही? मग मला सुद्धा वागू दे ना माझ्या मनासारखं. का ते सुद्धा वागायचं नाही तर तसं सांग बाबा. बर ठीक आहे. मग तू आता फोन तरी वापरणार आहेस का? नाही, फोन येतोय. हा काय? हा हा फोन आहे. हो चालू आहे. एक मिनिट. हा फोन. अरे काका, अरे तो चालू नाहीये. हो हो, पण त्या वायरी बिरी लावायला लागत असतील ना. बाहेरची ह्याला काहीही गरज नाहीये. याच्या आतमध्ये बॅटरी असते, ती बॅटरी सारखी चार्ज करायची. फोन चार्ज झाला की फोन करायचा, दॅट्स इट. हे बाकी चांगलं केलं जा तू. आता माझी तंगडतोड संपली. एवढं तंगडतोड जायचो त्या पब्लिक टेलिफोन वरती. मग इतके पैसे जायचे तुम्हाला काही बोलायचं असेल तुमच्याशी तर. आणि तुला सांगतो, एक माणूस हा कोणतरी असायचाच सतत त्रास द्यायला मला. आता तुला कोणीही त्रास देणार नाही. हा फोन तुझा स्वतःचा फोन. बरोबर झालो. अरे काका हो, चालू नाही, इलेक्ट्रिक करंट नाहीये. बरोबर आहे. आणि हे एक बरं झालं की ह्या बाईंना तरी किती त्रास देणार. त्यांच्या ते एवढ्याशा फोनवरून मी बोलायचो तर इथे लावलं तर तोंडाशी तोंडाला लावलं तर इथे आहे घोळ. हे बघ कसं आता. हे बरं बरं झालं. मी या बाईला सुद्धा सांगेन की बाबा तुम्हाला सुद्धा गरज असली ना तर तुम्ही या आमच्या फोनवरून फोन करा. काय मी सुद्धा त्यांचा फोन बराच वापरलाय ना, इथाशी परतफेड होऊन जाऊन दे. सांग त्यांना, नाही तर तुझं काही खरं नाही. खरं बोललास, खरंच माझं काही खरं नाही रे. बघ ना, माझ्यापेक्षा 25 वर्षांनी लहान हा माझा पुतण्या, तो माझा भाचा, मलाच शिकवतात, माझ्यावर अधिकार गाजवतात. बरोबर आहे, काही खरं नाही माझं. हे कोण कोण परकीय आक्रमण आमच्या घरावर होतं, इथे माझ्या वाड्यात घुसून राहतात, वर माझ्यावरच दादागिरी करतात. खरं नाही ना माझं काही. भाडेकरू म्हणून आलेले ह्या बाई त्या सुद्धा आमच्यावरच दादागिरी करणार. कोणी ऐकत नाही आमचं, कोणी नाही, उलट आमच्यावरच दादागिरी. अरे रावी, आम्हीच सगळं ऐकायचं सर्वांचं. बरोबर. तू फोन आणला असे, मी आता म्हणी दादाला फोन नंबर नंबर सांग. फोन करणार नंबर, तुझा नंबर सांग बघू. म्हणी दादाशी पहिला फोन करून, अरे हो खरं, इलेक्ट्रिसिटीचा करंट अजून लागायचा आहे. आणि स्वयंपाक केला असं म्हणावं वेदी, जेवण बनवलंय काय? तुमच्यामुळे माझ्याही तोंडात नाही ते शब्द येत. अगं तेच ते ग. बरं, एवढं काही पोळ्या उचलून बघायची गरज नाहीये. थोडा वाकडा झालाय बास, आणि थोड्याशा कच्च्या वाटतात बास. काय आहे काय आज? हा फ्रूट पंच, स्वयंपाक, कशासाठी मस्का लावणं चाललंय? असं काहीही नाहीये, माझ्या सुट्ट्या चालू आहेत म्हणलं तुला थोडं मदत करावी. बेबी माझ्याशी खोटं बोलतेस? काहीतरी तुला हवंय नक्की म्हणून चाललंय हे सगळं, मला कळतंय.
अगं पण मी मस्का कशाला मारीन? तसे तू नाही म्हणणार नाहीच ना? एवढं तिखट घातलं त्याच्यात? एवढंच तर तिखट घातलं? एवढंच? म्हणजे एवढं फार तर कळ कळ कळ. काय काय प्लॅन काय तुमचा? आई, मी काल म्हणत होते मग कोल्हापूरला जाऊ का, आणि भाई हो म्हणाले होते, तर तू आता फक्त एवढंच ना, सईकडे जायचंय ना तुला, जा ना मग. जाऊ? काय सांगतेस? मग कळू का तिला तस? हो जा ना. अगं पाणी दे ना मला. ए बघ, आणि एक काम कर, अंबाबाईला नवस फेडायचंय तेवढं फेडून ये. आपल्या बसचा अपघात झाला तेव्हा मी बोलले होते. ए आई प्लीज, आ मला नाही जमणार ते. अगं म्हणजे मला येतच नाही ते. यायचंय काय त्यात? साडी आणि श्रीफळ गुरुजींच्याकडे द्यायचं, पेढे वगैरे सगळं तिकडेच घ्यायचं. न जमण्यासारखं काय त्याच्यामध्ये? मग त्यापेक्षा तूच चाल ना कोल्हापूरला. येतेस का? ये ना, मग आपण दोघे एकत्र परत येऊ. बघते. हा अगं, मीठ काय दोनदा घातलंयस का या दाल फ्राय मध्ये? जरा पदार्थाची चव घेऊन बघावी ग. ए आई, तुला माझं काही कौतुकच नाहीये का? मी इतक्या मेहनतीने स्वयंपाक केलाय, तर म्हणे पोळ्याच कच्च्या आहेत, तिखटच जास्त आहे, मीठच जास्त आहे. तुला ना माझी कदरच नाहीये. वाटत ना असं? वाटत की नाही? मग हे माझ्या बाबतीत सुद्धा लक्षात ठेवायचं. काय माझ्यातूनही कधी कमी जास्त होऊ शकतं? तेव्हा काय करता आपण? पानावरून उठून जाता, बाहेर जाऊन खाता. तेव्हा नाही आईची मेहनत लक्षात येत. सॉरी. ठीक आहे. अगं ते रोहिणी आत्याचा फोन आला ना. काय? तर ते ऐकतानाच माझ्या हातून. आत्याचा फोन आला होता? हो, तू देवळात गेली होतीस ना तेव्हा आला होता. मग अगं भाईंची सॉलिड राडे झाले तिचे. मला तीच शंका आहे. काय? म्हणजे अजून कन्फर्म व्हायचं. वैदेही, तुझं मत नाही विचारलं मी. मोठ्यांबद्दल मत देण्या एवढी मोठी नाही झालीस तू अजून. अरे देवा, अजून किती मोठी होऊ शकणार आहे मी? जेवत. बरं आई, वाड्यावर गेल्यावर आपला अजेंडा काय असणार आहे? अरे अजेंडा काय म्हणतोस? तुझ्या मीटिंग मध्ये आहेस का तू? नाही, मला तयारी करावी लागेल ना तशी, म्हणून विचारलं. म्हणजे आता मामाच्या वाड्यात ती मुलगी शिरली आहे. तिचं काय? तिचं काय करायचं ते ठरवायचं आहे. महादेवला फार त्रास देते रे ती. ती महादेव मामाला त्रास देते? त्रास नाही तर काय, आपल्या एवढ्या कर्मठ वाड्यात ती अशी मुलगी शिरली आहे म्हणजे. मग घ्यायची नाही ना वाड्यात तिला? अरे पण ती श्रीफाची मुलगी आहे. हो पण ते सिद्ध व्हायचंय ना अजून. तेच तर, तसं काहीच नाहीये. तरी मणिदादानी उदार अंतकरणाने तिला राहण्याची परवानगी दिली आहे. बर, मग आता आपण काय करायचंय जाऊन? एक तर ती काय आहे, कशी आहे हे बघायला पाहिजे. मग बघू जसं जमेल तसं. अच्छा, म्हणजे महादेव मामाला मॉरल सपोर्ट द्यायला चाललोय. अरे तू लेबल काय लावतोयस? जाऊया ना आपण. मग येतोय ना, नाही म्हटलं का मी? पण मला सवय तयारी करायची म्हणून चौकशी केली. म्हणजे इतरही काही मदत लागू शकते ना? आता इतर मदत कसली? काही काही, फॉर एक्झाम्पल काय पोलिसांची ओळख काढावी लागेल किंवा काही माऱ्यामाऱ्या कराव्या लागल्या. ए बाबा, माऱ्यामाऱ्या करायच्या नाहीये का काहीतरीच? काय अगं असं नाही, मी आपलं जनरल म्हटलं, म्हणजे काही होऊ शकतं ना आई. अरे पण माऱ्यामाऱ्या करायच्या नाहीयेत आपल्याला, मी आधीच सांगून ठेवते तुला. शक्य झालं तर तिला वाड्याबाहेर काढायची आहे कायदेशीररित्या, माऱ्यामारी करून नाही. बर कधी निघायचं? उद्या निघूया आपण. उद्या? मी आता जाऊ, मला काम आहेत. हो जा ना, तुला काम आहेत, मी रिकाम टेकडीच बसते. आई अगं तू उगाच भलत्या वळणावर नेऊ नकोस सगळं. मी उद्या येतो. काय? घरी आजच येणार आहे, उद्या तुझ्या बरोबर नाशिकला येतो. आता जाऊ. असं काय? हा मारामारी करायची का म्हणतोय? अरे देवा, कशी मुलं ही, एकदम टोकाचा विचार करणार.
तिथंच कुठेतरी असणार तो दरवाजा. दादा काय म्हणत होते? इथं आहे का काय? नाही नाही, दरवाजा सापडाय पाहिजे म्हणजे लय नामी काम होईल. हे बाबा दरवाजा सापडतो का आता? कोण जाऊ, पण तू इथे काय शोधतेस मंजुळा? तुम्हाला माझं नाव बी माहित आहे? हो, मला ठाऊक आहे, हे ऐकलं होतं. पण तू काय शोधतेस? इथं एक दरवाजा आहे असं दादा सांगत होते, तो शोधते. कशाला शोधतेस तू दरवाजा? कशा काय म्हणजे? एखादा बंद दरवाजा बघितला का आपल्याला कसं वाटतं त्याच्या पलीकडे काय बघावं तसं बघत होते. तू फार घाई करतेस बंद. या वाड्यात तू आत्ता झालीस ना, मग घाई कसली आहे? हळूहळू एक एक दरवाजा उघडत जाईल आणि त्यामागे दडलेली सगळी रहस्य बाहेर पडतील, तेव्हा बघू काय ते. घाई कसली आहे? नाही बा, घाई कसली, पण तुम्ही कोण आहे ते सांगितलं नाही तुम्ही. मी कोणीही नाही आणि तरीही आहे. म्हणजे? मला नाही समजलं. हे बघा, आधीच इकडं काळोख खूप आहे. काळोख वाईट नसतो म्हणजे, अंधार आहे म्हणूनच प्रकाशालाही महत्व आहे. पाप आहे म्हणून पुण्य पदराशी बांधावं असं वाटतं, गाठीशी बांधावं असं वाटतं. जगामध्ये रावण आहे, कंस आहे, म्हणूनच रामकृष्णाची पूजा करावीशी वाटते, हो की नाही? देवायाला हवा अंतरीचा दिवा, गावायाला हवा अंतरीचा ठेवा. उघड कवाड आतल्या मनाचे, येती कवड असे आत प्रकाशाचे. काय बी नाही कळलं, पण ऐकायला लय वाढ वाटलं. कोण आहे? कोण आहे? ऐ पुढे. कुठे गेला तुम्ही? ओ बाबू, कुठे गेले काय माहिती नाही.